रायगढ़ मधील इंदापुर इथल्या स्टेट बँक शाखेमध्ये आग लागली होती, शॉर्ट सर्किट नाही आग लागल्याचा अंदाज व्यक्त होतोय। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या निरनिमगाव, चाकाटी, पिठेवाडी आणि भगतवाडी या चार गावांमध्ये माणसांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे नीरा नदीत पाणी सोडण्याची निरनिमगाव ग्रामस्थांनी मागणी केली। नदीपात्रातच जनावरे घेऊन गांधीगिरी करत ग्रामस्थांनी अनोखं आंदोलन केलं। जालना जिल्ह्यातील वडीगोद्री परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका वासरासह दोन शेळ्या ठार झाल्यात तर गोठ्यात बांधलेल्या शेळ्या देखील जखमी झाल्याची घटना घडली। घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने बिबट्यानेच हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जातो। दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला। महिनाभरापूर्वी याच परिसरातील नागरिकांना बिबट्या दिसला होता, मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीला फारसं गांभीर्यानं न घेतल्यानंच ही घटना घडल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। जी 24 तास रहा एक पाऊल पुढे।